नमस्कार, मी सचिन गोसावी, लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण काँग्रेस भवन कार्यालयासमोर आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी केंद्र सरकारने पारित केलेले जे तीन काळे कायदे आहे यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला आहे आणि त्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आज काँग्रेसच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत ह्या ठिकाणी काँग्रेसतर्फे उपोषण सुरू आहे। आज दिवसभर काँग्रेसचे कार्यकर्ते हे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात उपोषण करणार आहेत। जळगाव शहर जिल्हा व जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज हे आंदोलन सुरू आहे। आणि ह्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आपल्यासोबत उल्हासदादा पाटील जे माजी खासदार आहेत काँग्रेसचे, आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत। दादा, आज उपोषण सुरू आहे, काय सांगा? एक हाती सत्ता आतापर्यंत काँग्रेसला अनेक वेळा आली, पण ज्या ज्या वेळेस एक हाती सत्ता काँग्रेसला आली त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे जे म्हणणं असेल ते सगळं शेतकऱ्यांचं म्हणणं काँग्रेसने ऐकून घेतलं। इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांच्या वेळेसुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती, पण त्यावेळेस सगळं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना अतिशय त्यांना ज्या पद्धतीने न्याय पाहिजे तो न्याय काँग्रेसने दिलेला होता। आज भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये एक हाती सत्ता, त्या सत्तेचा किती दुरुपयोग करावा, त्या सत्तेच्या माध्यमातून मनाला वाटेल ते कुठलाही कायदा पास करून घ्यावा, त्यामधून जे भांडवलशाही लोक आहे त्या भांडवलशाही लोकांना फायदा कसा होईल, कारण भांडवलशाही लोक जे आहेत यांनी निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये त्यांना पैशांची भरघोस मदत केली आहे, आणि म्हणून भांडवलशाही लोकांमध्ये थोडक्यात ज्यांचा उल्लेख आमचे आदरणीय राहुलजी गांधी करतात, हम दो और हमारे दो, तर या पद्धतीने आज अमित शाह आणि मोदी हे अदानी आणि अंबानीला त्यांच्या फेवरेबलला जे जे कायदे करायचे आहेत ते कायदे ते करतायत। सगळ्यात लोकशाहीचं जे मोठं दालन आहे, मंदिर आहे, ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आहे। या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कुठलंही बिल जे आहे याची चर्चा होत नाही, ही चर्चा होत असताना होत घडवून आणली समजा विरोधी पक्षांनी तर त्याला ते हाणून पाडतात आणि मंजूर करून या ठिकाणी सभापतीसुद्धा त्यांना मध्ये सहभागी होतात। यामुळे आज हे जे काळे कायदे कृषीचे त्यांनी केलेले आहेत, त्या कृषीच्या तीन कायदे जे आहेत त्या कायद्याच्या विरोधात आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 300 त्या ठिकाणी शेतकरी शहीद झालेले आहेत आणि अनेक शेतकरी त्या ठिकाणी अजून मला वाटतं 100 दिवस झालेले आहेत, ताई 120 दिवस झालेले आहेत, 120 दिवसापासून त्या ठिकाणी सर्व शेतकरी आणि भारतातले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपलं म्हणणं सरकारने ऐकावं म्हणून अतिशय रास्त मार्गाने अतिशय नियमाने त्या ठिकाणी आंदोलन करतायत। त्याचबरोबरीने इतकं करूनही सरकारला कुठेही पद्धतीने काही निर्णय घेण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठूनही रिस्पॉन्स मिळत नाही आहे। त्याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे भाव, त्याबरोबरीने गॅसची अंडी, ही गॅसची अंडीचा भाव आज मला वाटतं किती झाला आहे, 850 रुपये भाव झाला आहे, पेट्रोल 100 पोहोचलाय, डिझेलचेही भाव वाढले आहेत। आणि ह्या सगळ्या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सर्वच विरोधी पक्षांच्या माध्यमातून आदरणीय या ठिकाणी प्रतिभाताई शिंदे ज्या स्वतः या दिल्लीला जाऊन दिल्लीला शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांनी हजारो महिला दिल्लीला शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या अजूनही सहभागी आहेत, त्या इथं उपस्थित आहेत,
आमचे अखिल भारतीय बिरा आपले मणियार बिरादरीचे फारूक भाई उपस्थित आहेत, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या मंगलाताई इथं उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमच्या काँग्रेसचे सर्व नेते आमचे जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष उदय दादा आहेत, शहराचे शामभाऊ आहेत, प्रदीप सोनवणे आहे त्यांच्या बरोबरीने, या ठिकाणी जमील भाई आमचे सेक्रेटरी आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर अर्जुनदादा भंगाळे हे सुद्धा आहेत, तालुका काँग्रेसचे मनोज चौधरी या ठिकाणी आहेत आणि ही सगळी मंडळी आज ठिकाणी सकाळी आज जळगावला ऊन जास्त असल्या कारणामुळे आम्हाला सांगितलं होतं 10 वाजेपासून आपण उपोषणाच्या आम्हाला सांगितलं होतं, पण थोडा आम्ही लवकर बसलो आहोत जेणेकरून जास्त या ठिकाणी आपला संघर्ष लोकांच्या नजरेत आणता येईल। एकच सांगायचं आहे की सर्व पक्ष एकत्रितपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या आदरणीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सदैव लोकसभेमध्ये प्रश्न मांडलेत, आदरणीय सन्माननीय सोनियाजी गांधी यांनी राहुलजी गांधी यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकरता विविध प्रश्न मांडत असतात, त्यांच्या संघर्षाकरता सदैव पुढे असतात, अशा कुठल्याच पद्धतीने मोदी सरकारवरती परिणाम झालेला नाही आणि म्हणून आज आम्ही 26 मार्चला संपूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी निषेधाकरता या ठिकाणी बसलेलो आहोत। जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकशाही संघर्ष मोर्चा, शहरातील विविध संघटना या माध्यमातून आज मोदी सरकारचा निषेध करण्याकरता, या शेतकऱ्यांचे काळे कायदे बंद होण्याकरता थांबवण्याकरता, शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरता आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे काही लोक कंपन्यांमध्ये काम करतात त्या लोकांच्या दृष्टीने एक कायदा अजून नवीन त्यांनी काढला आहे की मालकाला कुठलीही नोटीस न देता त्याच्या कंपनीमधून लोकांना, त्याच्या काम करणाऱ्या मजुरांना किंवा त्या काम करणाऱ्या कामगारांना त्याला काढून टाकता येईल अशा पद्धतीचा कायदासुद्धा त्यांनी केला आहे। या सगळ्या कायद्यांचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। दादा, सत्ताधाऱ्यांकडून असं बोललं जात आहे की हे फक्त शेतकऱ्यांना यांचा शेतकऱ्यांशी लगाव नाही आहे, फक्त एक विरोध म्हणून हे सगळं केलं जात आहे, याविषयी काय सांग? जर खरोखर त्यांना वाटत असेल तर मोदींनी स्वतः ज्या ठिकाणी लाखो करोडो शेतकरी त्यांचे प्रतिनिधी उपोषणाला बसलेत तिथली परिस्थिती जाऊन बघा, जो संघर्ष आहे तो अतिशय तीव्र आहे, त्यामुळे त्यांच्या म्हणायला काही अर्थ नाही। आपल्यासोबत इतर देखील कार्यकर्ते आहेत, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई आपल्यासोबत आहेत, ताई काय सांगाल, आज उपोषण सुरू आहे, काय सांगाल? आज दिल्लीच्या सीमेवरती संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून 120 दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत। घटनेच्या कलम 7 नियम 15 शेती आणि मार्केट हा राज्याचा विषय आहे असं असताना केंद्र सरकारने त्याच्यावरती अतिक्रमण करून राज्याच्या अखत्यारीत असणारा जो विषय आहे तो केंद्राच्या हातामध्ये घेऊन या देशामध्ये हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आणि संघराज्य व्यवस्थेला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे नुसता शेतकऱ्यांच्या विरोधामधलाच हा मुद्दा नाही तर या देशामधली संघराज्य व्यवस्था टिकेल की नाही आणि या देशामध्ये हुकूमशाही प्रस्थापित होईल का या संदर्भामधला सुद्धा हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा की कुठलाही कायदा तयार करताना लोकसभेमध्ये जॉईंट पार्लमेंट कमिटी केली जाते आणि ती देशभरामध्ये कन्सल्टेशन घेऊन ज्यांच्यासाठी कायदे केले जातात त्यांना ते हिताचे आहेत की नाही, काय बदल हवे याच्याबद्दलची विचारणा केली जाते। आपल्या पाशवी आणि राक्षसी बहुमताच्या जोरावरती लोकसभेमध्ये कायदा मंजूर केला, राज्यसभेमध्ये एका खासदाराने जरी आम्हाला मतमोजणी पाहिजे म्हटलं तरी ती केली पाहिजे, पण तिथे बहुमत नाही म्हणून आवाजी मतदानाच्या जोरावरती कायद्याचा पूर्णपणे लोकशाहीचा पायमल्ली करत कायदे मंजूर केले, त्याचा निषेध आम्ही करतो आहोत। आणि हे कायदे अंबानी अडानी नेस्ले वॉलमार्टला फायदे देणारे कायदे आहेत आणि म्हणून आम्ही घोषणा देतो की केंद्र सरकार की असली मजबुरी अंबानी अडानी और जमाखोरी।
त्याच्या विरोधामध्ये हा आवाज आहे. 375 पेक्षा जास्त लोक शहीद झाले आहेत. महाराष्ट्रामधल्या आपल्या दोन भगिनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेता सीताबाई तडवी ज्या नंदुरबारच्या त्या शहीद झाल्या, शायरा पावरा शहीद झाली, लढाई थांबलेली नाही. ह्या भारतामध्ये होत असणाऱ्या 5 राज्यांमधल्या पंजाब, आसाम, पाँडेचेरी, तमिळनाडू आणि केरळमधल्या निवडणुकामध्ये भाजप हटावचा नारा संयुक्त किसान मोर्चाने दिलेला आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही म्हणत होतो की राजकारण विरहित, पक्षीय राजकारण विरहित आमचा लढा आहे. पण जर नरेंद्र मोदीला सत्याचं राजकारण समजत असेल तर मग या 5ही राज्यांमध्ये भाजपला मतं देऊ नका असं आम्ही आव्हान करत आमचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते फिरत आहेत. आज भारतभरामध्ये हा बंद आहे आणि हा इशारा आहे केंद्र सरकारला की आत्ता तरी तुम्ही जागे व्हा आणि हे शेतकरी विरोधी 3 काळे कायदे रद्द करा, अन्यथा तुमची आमची आरपारची लढाई होईल. आपण बघितलं की आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसंघर्ष मोर्चाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषण करत आहेत. त्यांचं उपोषण आज दिवसभर असणार आहे 3 काळ्या कृषी कायद्यांविरोधात. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि सर्वपक्षीय नेते या उपोषणात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. मोदी सरकारने जे शेतकऱ्याचे जे शेतकऱ्यांच्या हितासाठी जे 3 कायदे केलेले आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून हे मोठे जे उद्योजक आहेत त्यांच्या फायद्याचे आहेत असा आरोप आज उल्हासदादा पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडशी बोलताना केलेला आहे.